नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे विकीबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपुरात गोगॅसतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन. गोगॅस यांनी आणली आहे गिनकर लोक गिनकर दो पॉलिसी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरातील विविध गणेशोत्सव मंडळांना भेट. यावेळी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित. आणि माजी जिल्हा परिषद सदस्यांच्या घरी आयकरची धाड. नागपूर आयुक्तांची कारवाई. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. नागपूर ही देशातील आघाडीची एलपीजी कंपनी आता नागपूरच्या व्यवसायांसाठी एक खास भेट घेऊन आली आहे. आज गोगॅस स्वतः मोजणी करून नागपुरात दोन पॉलिसीचे उद्घाटन करत आहे, तर टप्प्याटप्प्याने उर्वरित राज्यांमध्ये ही प्रणाली सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. आज नागपुरात पत्रपरिषद घेण्यात आली. यामध्ये गोगॅसतर्फे सुरू होणाऱ्या नवीन पॉलिसीबद्दल माहिती देण्यात आली. व्यावसायिक एलपीजी ग्राहकांना ज्या अडचणी येत आहेत त्या जवळपास सारख्याच आहेत. दरांमध्ये पारदर्शकता, उत्कृष्ट सेवा आणि संपूर्ण इंधन कार्यक्षमता सामान्यतः व्यावसायिक एलपीजी वापरकर्त्यांना हवी असते. ग्राहक आणि कंपनी यांच्यातील ही दरी कमी करण्यासाठी गोगॅसने आता अधिक चांगली आणि कालबद्ध सेवा देण्यासाठी ग्राहकांना थेट सुविधा केली आहे, ज्यामध्ये गॅस कंपनीच्या वतीने थेट ग्राहकांना एलपीजीची विक्री करेल. डायरेक्ट टू कस्टमर उपक्रम नागपूरच्या औद्योगिक कॉर्पोरेटरला सेवा देईल, ज्यामध्ये गॉर्जेसद्वारे ग्राहकांना थेट सिलेंडर प्रदान केले जातील. या सेवेची खास गोष्ट म्हणजे ग्राहक वापरलेल्या एलपीजीची तेवढीच रक्कम भरणार आहे ज्या पद्धतीने आपण वीज किंवा पाण्यासाठी वापरतो. त्याच बिलाच्या आधारे आपण बिल भरतो. एलपीजी देखील त्याच आधारावर दिले जाईल जे गॅस ग्राहक करू शकतील. गोगॅस आपके लिए पहली बार लेके आया है भारत में गिनके लो गिनके दो. गिनके लो गिनके दो ये पॉलिसी ऐसी है कि हम कोई भी सामान लेते हैं, कभी भी कोई भी सामान लेते हैं तो हमें हमेशा वज़न करके उसके बाद उसके हिसाब से पैसे देते हैं कि हमने जितना सामान लिया हम उतने पैसे देते हैं. एलपीजी के केस में ऐसा होता है कि हम सिलेंडर वाला आया, सिलेंडर डाला, हमने पैसे दे दिए और सिलेंडर ले लिया. गैस जलना बंद हो गई तो हमने अज्यूम कर लिया सिलेंडर खाली हो गया और हमने दूसरा सिलेंडर ले लिया. क्या हमने सिलेंडर वज़न करके लिया? क्या हमने देखा कि हमने जितने पैसे दिए उतना ही हमको एलपीजी मिला? सेकेंडली, जब सिलेंडर का खाली हो गया तो क्या हमको ये कंफर्म है कि वो सिलेंडर एक्चुअल में खाली है, उसके अंदर एलपीजी नहीं है? उसके अंदर एलपीजी हो सकता है, इनफैक्ट उसके अंदर एलपीजी होता है. 200 ग्राम 500 ग्राम सर्दियों में 2 किलो 2.5 किलो तक का एलपीजी होता है जो वापस चला जाता है, जिसका ग्राहक ने पैसा दिया है, जिसका आप लोगों ने पैसे दिया है. तो ये जो नुकसान होता है, ये एक नुकसान है जिसका ग्राहक पैसा देने के बाद भी कमोडिटी यूज़ नहीं कर पाता. गोगैस पहली बार लेके आया है एक ऐसी पॉलिसी कि आप हमारा सिलेंडर गिन के लीजिए, गैस यूज़ कीजिए और जब वापस करते हैं तो उसको गिन के वापस कीजिए. अब अगर उसके अंदर गैस रह गई है हम आपको उसके बची हुई गैस के पैसे वापस कर देंगे, यानी आप उतने ही पैसे दीजिए जितना आप गैस इस्तेमाल करें. देखिए, हम नागपुर बेस्ड कंपनी है तो हम चाहते थे कि हमारे होम टाउन में इसका ट्रायल हो और हमारे नागपुर वासियों को इस योजना का सबसे पहले लाभ मिले. तो हमने इसको नागपुर में ट्रायल एंड रन चालू कर दिया है. जैसे ही ये नागपुर में और एक दो जगह, हम पुणे में भी इसको चला चुके हैं सक्सेसफुली, हम इसको धीरे धीरे ऑल ओवर इंडिया में विस्तार करेंगे. हम चाहते हैं कि जितने भी हमारे ग्राहक है ऑल ओवर इंडिया में सभी को इस योजना का लाभ मिले. तो वी आर इन एक्सपेंशन मोड. आने वाले जो 3 महीने हैं, यानी आने वाले 3 महीनों में हमारा प्लान है कि हम जो 20 सिटीज़ हमने आइडेंटिफाई करी हैं, इन 20 सिटीज़ में हम इसे ज़रूर लॉन्च करें. आपने देखा होगा, आप किसी भी रेस्टोरेंट में चले जाइए, आपको गोगैस का, हर दूसरे रेस्टोरेंट में आपको गोगैस का सिलेंडर मिलेगा. अब देखिए, ये रेस्टोरेंट ओनर के लिए तो एलपीजी एक कमोडिटी है, जिसके जैसे उसको तेल की ज़रूरत पड़ती है, मसालों की ज़रूरत पड़ती है, वैसे ही एलपीजी की ज़रूरत पड़ती है. तो अगर वो ये उसके लिए इतना बड़ा चीज़ हो गया
कई रेस्टोरेंट में दिन में दो सिलेंडर, दिन में तीन सिलेंडर, दिन में एक सिलेंडर, दो दिन में एक सिलेंडर, इतनी हेवी मात्रा में एलपीजी लगती है। और अगर इसमें एक एक डेढ़ डेढ़ किलो उसका नुकसान होता था तो अगर आप मंथ भर में कैलकुलेट करोगे तो कि उनका कितना नुकसान हो जाता है, जो वो पैसे दे के भी चीज़ यूज़ ना कर पाते हैं। तो बेसिकली हमको जो प्रतिसाद मिला है एंड कस्टमर से, वो बहुत ही अच्छा प्रतिसाद मिला है। पीपल आर वेरी हैप्पी अबाउट इट। एक कस्टमर ग्राहक के लिए तो अच्छी चीज़ है। अभी आज के डेट में इतनी कंपनियां भारत में जो काम कर रही है, किसी ने इस बारे में सोचा नहीं। तो ग्राहक जब उसको जो इस्तेमाल नहीं हो रही है गैस, उसके भी जिसके पैसे दिए हैं उसने, जब वो उसको पैसे वापस मिलेंगे तो उसे डेफिनेटली खुशी होगी इस बात की। हम आपके माध्यम से हम ये कहना चाहते हैं कि जहाँ कंपनी डायरेक्ट कस्टमर के साथ में डील करती है, वहाँ तो ये चीज़ हम कस्टमर को ज़रूर देते हैं, लेकिन हर कस्टमर, हम चाहते हैं कि भारत के हर कस्टमर में, जहाँ हम इसको लॉन्च कर रहे हैं वहाँ के हर कस्टमर ने अपने डीलर से भी कहना चाहिए, अपने बाकी कॉम्पिटिटर्स हर किसी से कहना चाहिए कि हमें हमारी बची हुई गैस के पैसे दीजिए। जब ये चीज़ होगी तब हमारा हर कस्टमर, हर ग्राहक अपनी मेहनत की कमाई के, जो एलपीजी के ऊपर जो पैसा खर्चा करता है, उसकी पूरी भरपाई वो कर पाएगा। जैसा मैंने पहले भी कहा है, हम आपके माध्यम से ये अपील करेंगे कि हर गो गैस यूज़र को, कि जो भी आपको गो गैस का सिलेंडर देता है उसको बोलिए मेरे सामने वजन करो सिलेंडर, और मैं उतने ही पैसे दूंगा जितना मैंने एलपीजी यूज़ किया है। मतलब दिस इज़ अ अपील कि हमारे सारे, इनफैक्ट कोई भी एलपीजी कंज्यूमर को ये कहना चाहिए, चाहे वो मेरा कस्टमर हो या किसी और का कस्टमर हो, एलपीजी का पैसा तो सभी दे रहे हैं, लेकिन हम हमारे कस्टमर से अपील करते हैं कि आप हमारा सिलेंडर यूज़ करते हैं तो केवल उतना ही पैसा दीजिए जितना आप यूज़ करते हैं। वीकेबी न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट। एखाद्या लक्ष्य साध्य करायचे असेल तर त्याचे वेळ असणे खूप गरजेचे असते। एक ध्येय वेळा आणि जिद्दी व्यक्तीस अशक्य गोष्टी सहज शक्य करून दाखवू शकतो। नागपूरचा सायकलपटू दिलीप भरत मलिक हा अशाच ध्येय वेळांपैकी एक। दिलीपने समाजातील विविध ज्वलंत विषयांकडे देशवासियांचे लक्ष वेधण्यासाठी अनोखी भारत भ्रमण सायकल यात्रा सुरू केली आहे। या निमित्ताने तो सामाजिक संदेश तर देत आहे, शिवाय प्रतिष्ठेच्या लिमका व गिनीस बुकमध्येही नाव नोंदविण्याचा प्रयत्न करणार आहे। महानगरपालिकेतील धरमपेठ झोनमध्ये स्वच्छता कर्मचारी असलेल्या दिलीपने गेल्या 26 जानेवारी रोजी व्हरायटी चौकातील महात्मा गांधीच्या पुतळ्यापासून 75,712 किमी अंतराच्या या महत्वाकांक्षी सायकल यात्रेला सुरुवात केली होती। महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, दिल्ली, उत्तर प्रदेश, आसाम, मणिपूर, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश मार्गे 21,250 किलोमीटरचा पहिला टप्पा 7 महिने 5 दिवसात पूर्ण करून तो नुकताच उपराजधानीत परतला। नागपुरात सायकल दुरुस्त केल्यानंतर तो दुसऱ्या टप्प्यासाठी दक्षिण भारताकडे रवाना होणार आहे। या यात्रेदरम्यान तो रात्रंदिवस सायकल चालवतो। सायकलवर तिरंगा झेंडा लावून व पाठीवर 15 किलोचे ओझे घेऊन मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, ढाबा किंवा मिळेल त्या ठिकाणी जेवण व विश्रांती घेऊन पुढील प्रवासाला सुरुवात करतो। उर्वरित 3 टप्प्यांमध्ये भारतातील इतर राज्य कव्हर करणार असल्याचे त्याने सांगितले। एकूण 4 टप्प्यात होणारी ही सायकल यात्रा 13 ते 15 महिन्यात पूर्ण करून 31 मार्च 2023 पर्यंत नागपूरला परतण्याचा दिलीपचा प्रयत्न आहे। विवाह नोंदणी संकेतस्थळावरून ओळखीनंतर लग्न ठरलेल्या नवरदेवाने होणाऱ्या पत्नीकडून 3 लाख रुपये उकळले, त्यानंतर तिला लग्नास नकार दिला। या प्रकरणी सदर पोलिसांनी सुमित महादेव बोरकर याला अटक केली आहे। त्याने आतापर्यंत जवळपास 70 ते 80 तरुणीशी लग्न ठरवून पैसे उकळले आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गिड्डी गोदाम गौतम नगर परिसरात राहणाऱ्या एका 40 वर्षाच्या महिलेने तिच्या लग्नासाठी जीवनसाथी.com वर प्रोफाईल तयार केली होती। चंद्रपुरातील कोठारी परिसरात राहणाऱ्या 50 वर्षीय विधवेशी त्याने फेसबुकवरून मैत्री केली, तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले। अकोला शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी असल्याचे सुमितने तिला सांगितले। तिने सुमितला घरी बोलावले आणि त्याने रात्रभर मुक्काम केला। सकाळी ती विधवा भाजी आणण्यासाठी बाजारात गेली असता सुमितने तिचे 24 तोळे सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला। चंद्रपूर गुन्हे शाखेचे बाळासाहेब खाडे यांच्या पथकाने सुमित बोरकर याला अटक केली। सुमित बोरकर उर्फ सोहम वासनिक हा लाखांदूर तालुक्यातील रहिवाशी आहे। तो भंडाऱ्यातील कॉलेजमध्ये कंत्राटी प्राध्यापक आहे। पैसे कमावण्यासाठी उपवर असलेल्या तरुणींना विवाह नोंदणी संकेतस्थळावरून शोधतो, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढतो, त्यांना लग्न करण्याचे आमिष दाखवतो, त्यानंतर लग्नापूर्वीच तरुणींची भेट घेऊन आई आजारी असल्याचे सांगून पैसे उकळतो। अशी त्याची गुन्ह्याची पद्धत आहे। आरोपी सुमित महादेव बोरकर उर्फ सोहम वासनिक याने तिच्याशी संपर्क साधला, यानंतर तिच्या घरी आला व लग्नाची इच्छा दर्शवली। त्या दोघांनी लग्नाची तयारी केली। त्याने तिला विश्वासात घेऊन आई आजारी असून उपचारासाठी आर्थिक गरज आहे असे सांगितले। तिने रोख नसल्याचे सांगत लगेच सोन्याच्या बांगड्यात त्याला दिल्या। त्यानंतर आरोपी तिला भेटला व नंतर तो अचानक बेपत्ता झाल्याने तिने त्याच्या मोबाईलवर संपर्क साधला, मात्र तो बंद होता।
वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद न मिळाल्याने तिने सदर पोलीस ठाणे गाठून तक्रार केली। 15 जुलै ते 6 सप्टेंबर 2022 दरम्यान हा प्रकार घडलाय। सदर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन श्री गणेशाचे पूजन करून दर्शन घेतले। गणेशोत्सव मंडळाच्या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री यांच्यासोबत आमदार प्रवीण दटके तसेच माजी आमदार सुधाकर देशमुख यांच्यासह विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते। नागपुरात देवेंद्र फडणवीस यांनी विविध गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या आहे। त्रिकोणी पार गणेशोत्सव मंडळ, धरमपेठ झेंडा चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्री गणेशोत्सव मंडळ धरमपेठ गल्ली नंबर 4, गणेशोत्सव मंडळ सभा दाभा, गोविंदा एनलेव गणेशोत्सव मंडळ सेमिनरी हिल, श्री जय गणेशोत्सव मंडळ आझाद चौक, सदर गणेशोत्सव मंडळ दीक्षित नगर नारी, पवनपुत्र गणेशोत्सव मंडळ पवनपुत्र सोसायटी नारा रोड, एकता युवा गणेशोत्सव मंडळ एकता नगर येथील गणेशाची उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पूजा करण्यात आली असून गणेश मंडळाच्या वतीने उपमुख्यमंत्री यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। याशिवाय शिक्षक सहकारी बँक इतवारी शाखा येथील हरीश महाजन यांच्या घरी गणेशाची पूजा, अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ झाडे चौक लालगंज, अशोक स्तंभ गणेशोत्सव मंडळ सीरा रोड, जागृतेश्वर गणेश उत्सव मंडळ गोळीबार चौक पाचपावली, जलालपुरा गणेश उत्सव मंडळ व्यंकटेश गणेश उत्सव मंडळ व्यंकटेश कॉलनी, वक्रतुंड गणेश उत्सव मंडळ हिवरीनगर, शिवराय गणेश उत्सव मंडळ वाठोडा, अश्वमेध गणेश उत्सव मंडळ महाळीनगर, नागोबा मंदिर गणेश उत्सव मंडळ ओमनगर, रामदासपेठ गणेश उत्सव मंडळ रामदासपेठ येथील मंडळांच्या गणेशजीचे उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी दर्शन घेतले। वीकेबी न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट। वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांती नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी 365 गांधीनगर LAD कॉलेज स्क्वायर बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना, और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। विश्रांती नंतर आपला स्वागत। जरीपटका पोलीस ठाणे हद्दीत आतिशबार येथील मॅनेजरने तक्रार नोंदवली होती की एका इसमाने मद्यपान करून पैसे दिले नाही, तसेच मॅनेजरला सांगितले की तुम्ही जरीपटका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमुळे मला आर्थिक नुकसान होत आहे, त्यामुळे मला विना पैसे येथे येऊन मद्यपान करू द्या, नाहीतर तलवारीने मारण्याची धमकी देखील आरोपीने इसमाने मॅनेजरला दिली होती। या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे। काल दिनांक 7/9/2022 रोजी पुलिस स्टेशन जरीपटका येथे फिर्यादीनामे राजेश माणिकराव तिवारी वय 45 वर्ष धंदा मॅनेजर आणि आतिशबार येथे काम करतात ते, तर त्यांनी पुलिस स्टेशन जरीपटका येथे तक्रार दिलेली आहे की काल दिनांक 7/9/2022 रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास विक्की रमेश कटारे वय 25 वर्ष राहणार कुशीनगर
हा इसम त्यांच्याजवळ आला आणि त्यांनी त्या बारमध्ये मद्य सेवन केले आणि पैशाची मागणी केली असता मला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा शुल्क न आकार न देण्याची आणि धमकी दिली त्यांना आणि सांगितलं का बा गेल्या महिन्यात तुम्ही 25/8/2022 रोजी जी मजाविरुद्ध पोलिसांनी झरीपटकायते जी तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीमुळे कोर्टामध्ये मला 2000 रुपये लागत आहेत शुल्क, तर ते मला तुम्ही दर हप्त्याला तुम्ही 2000 रुपये मला द्या, नाहीतर मी तुम्हाला तलवारीने पोटामध्ये दुखापत करेल असे त्यांनी सांगितले. आणि तसेच यापुढे मी जेव्हा जेव्हा तुमच्या बारमध्ये येईल तेव्हा मला कोणतेही पैसे न देता तुम्ही मला त्या ठिकाणी मद्यसेवन करू द्या अशी धमकी दिली. यातील फिर्यादी आले होते राजेश माणिकराव पावरी म्हणून आहेत, ते मॅनेजर आहेत सध्या तिथं, त्यांचं वय 45 वर्ष, राहणार शोभाखेत पोलिसांचे 5 पावली. पोलिसांनी जरी पटकायते त्यांच्या फिर्यादीवरून अपक्रमांक 587/2022 कलम 384/299/506(b) भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास मान्य वरिष्ठांच्या देखरेखीखाली चालू आहे. माझं नाव पोलीस स्टेशन माझं नाव परी पोपनी बालाप्रसाद टेकाळे, पोलीस स्टेशन जरीपटका, नागपूर शहर. गणपतीचे दर्शन घेऊन दुचाकीने गावी परतताना भरधाव बोलेरो वाहनाने धडक दिल्याने एक तरुण ठार तर त्याचा मित्र गंभीर जखमी झालाय. हा अपघात लाखांदूर तालुक्यातील चपराट पहाडीजवळ मंगळवारी रात्री 10:30 सुमारास घडलाय. विक्की अरुण ठाकरे असे मृताचे नाव आहे, तर जयघोष अशोक मिसार असे गंभीर जखमीचे नाव आहे. आसोला येथील विक्की आणि अशोक मंगळवारी दुचाकीने चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे गणपती दर्शनासाठी गेले होते. गणपतीचे दर्शन घेऊन रात्री दोघी एकाच दुचाकीने आसोला येथे येत होते. त्यावेळी तालुक्यातील चपराड पहाडी परिसरातील राज्य महामार्गावर लाखांदूर येथून वर्षाकडे जाणाऱ्या बेलोरो वाहनाने दुचाकीला धडक दिली आहे. जिल्हा परिषदेच्या चिखली सर्कलच्या माजी सदस्य वासंती मंगरोळे यांच्या घरी तसेच वाल्मिकपूर शिवारातील फार्म हाऊसवर आयकर विभागाने धाड घातली आहे. बुधवारी सकाळपासूनच करण्यात आलेली ही कारवाई कमालीची गोपनीय होती. अमरावती व नागपूर येथील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या धाड सत्राचे नेतृत्व केले. प्राप्त माहितीनुसार तपासकरिता फार्म हाऊस व्यतिरिक्त तेलंगखेडी येथील नातेवाईकांच्या घराची तपासणी व अंजनगाव महामार्गावरील जुन्या घराची झडती घेण्यात आली. त्याकरिता 5 वाहनांमधून चमू आली होती. तथापि आयकर विभागाच्या एका अधिकाऱ्याने हा नियमित तपासाचा भाग असल्याचे सांगितले. गडचिरोली जिल्ह्यातील उर्वरित हत्ती पुढील काही दिवस गुजरातला स्थानांतरित केले जाणार नाही अशी माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. त्यामुळे न्यायालयाने हत्ती स्थलांतराला स्थगिती न देता या प्रकरणावर येत्या गुरुवारी पुढील सुनावणी निश्चित केली आहे. न्यायालयाने या संदर्भात स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. वन विभागाच्या आदेशानुसार आतापर्यंत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील 13 पैकी 9 हत्ती गुजरातमधील जामनगर येथे स्थानांतरित करण्यात आले आहेत. उर्वरित 4 हत्ती सिरोंच्या वन विभागांतर्गत येणाऱ्या कमलापूर येथील सरकारी हत्ती कॅम्पमध्ये आहेत. हे हत्ती स्थानांतरित करण्याला विविध पर्यावरण व सामाजिक संस्थांकडून विरोध होत आहे. कमलापूर ग्रामपंचायतने याविरुद्ध ठरावही पारित केलाय. असे असताना हत्ती स्थानांतरित करण्याची तयारी सुरू केली होती. दरम्यान उच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेतल्यामुळे सरकार वेट अँड वॉचच्या भूमिकेत गेले आहेत. नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांसाठी सेल्फी पॉईंट तयार करण्यात आलाय. देश विदेशातून नागपुरात येणाऱ्या प्रवाशांना विदर्भातील प्रमुख स्थळांची माहिती व्हावी हा या सेल्फी पॉईंट मागचा उद्देश आहे. नागपूरला रोज हजारो प्रवासी विमानांनी येत जात असतात, अनेक जण सेल्फी काढतात. आता त्यांच्यासाठी वेगळा सेल्फी पॉईंट तयार करण्यात आलाय. नागपूर शहराची ओळख असलेली संत्री फळाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. त्यात महात्मा गांधी यांची सेवाग्राम येथील बापू कुटी, नागपूरचे प्रसिद्ध गणेश टेकडी मंदिर, पेंच आणि ताडोबाचे वाघ आदी चित्र रेखाटण्यात आले. याशिवाय देशातील एकमेव शून्यमय स्तंभाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. विमानतळावरील हे सेल्फी पॉईंट प्रवाशांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. तर विकिवी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत बघत राहा विकिवी न्यूज. नमस्कार.